जो काही अत्याचार करण्यात आला, वर्षानुवर्ष अत्याचार करण्यात आला, त्याबद्दलचा प्रश्न आज विधिमंडळामध्ये लक्षवेधीच्या निमित्ताने आम्ही उल्लेख केला की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विविध भागामध्ये धर्मपरिवर्तनाच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. अल्पवयीन मुलींना आणि प्रामुख्याने हिंदू मुलींना आमिष दाखवून, प्रेमाचे आणि लग्नाचे शब्द देऊन, निकाहाचे शब्द देऊन त्यांना फसवणुकीचे प्रकार महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत. निकाह केल्यानंतर त्यांना विकण्यापर्यंतच्या असंख्य घटना आज पोलीस खात्यामध्ये नोंद आहेत. गायब होण्याच्या घटना आज पोलिसांमध्ये नोंद आहे. हे जे काही मुलं या हिंदू मुलींना फसवतात, हे लोकांना 200 रुपया पर डे आणि बाईक अशी सोय करण्यात येते. त्याचबरोबर विधिमंडळामध्ये मी एक रेड कार्ड पण वाचून दाखवलं की कुठल्या पद्धतीने कुठल्या जाती धर्माच्या मुलीला फसवल्यानंतर किती नेमकं त्या मुलाला पैसे दिले जातात. उदाहरण, शीख तरुणाला फसवलं तर 7 लाख, पंजाबी हिंदू तरुणीला केलं तर 6 लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीला केलं तर 6 लाख, ब्राह्मण तरुणीला केलं तर 5 लाख, क्षत्रिय तरुणीला केलं तर 4.5 लाख, गुजराती कच्ची तरुणीला केले तर 3 लाख, जैन मारवाडी तरुणीला केली तर 3 लाख, मागेश्वरी अनुचित जाती तरुणीला केले तर 2 लाख आणि बौद्ध तरुणीला केले तर 1.5 लाख. अशा पद्धतीनं अक्षयच्या रेड कार्ड या लोकांमध्ये फिरतो आणि त्या पद्धतीच्या धर्मांतराचे घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. या श्रीरामपूरच्या घटनेच्या निमित्ताने आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना मी विनंती केली की हा जो सानप नावाचा जो अधिकारी आहे, ज्यांनी ह्या आरोपीला अटक केलं, एकतर FIR झाल्यानंतर खूप वेळानंतर अटक केलं, त्याला आज पण श्रीरामपूरच्या एका साध्या जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे. आमचं म्हणणं आहे त्याला सेंट्रल जेलमध्ये टाका. दुसरं आमचं म्हणणं आहे की त्याला आज पण घरातलं जेवण आणि वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. म्हणून हा इकडे आमच्या माहितीअनुसार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. स्पेसिफिक असे आकडे आज तरी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, पण सरकारकडे पण आम्ही अशी मागणी केली आहे की अशा पद्धतीच्या घटना ज्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हिंदू मुलींनाच टार्गेट केलं जात आहे, त्यांनाच वेगवेगळे आमिष दाखवून लग्न केले जात आहे आणि फसवलं जात आहे. म्हणून अशा पद्धतीच्या घटनांवर लक्ष ठेवून हा जो काय आकडा आहे तो भविष्यात कमी कसा करता येईल. आता उत्तर प्रदेश गुजरातमध्ये अतिशय सक्षम कायदे आहेत, जिथे आता धर्मपरिवर्तन किंवा अशा पद्धतीचं कोणी मुलींना फसवत असेल तर लगेच त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि त्यांना अटक केलं जातं. तर महाराष्ट्राला पण अशा पद्धतीचा कडक कायद्याची गरज आहे आणि त्याची अंमलबजावणीची गरज आहे, अशी मागणी केली आहे. येणाऱ्या काळामध्ये आत्ता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, मग राज्याचे माननीय मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो हे दोनही आणि आमचं सरकार हिंदुत्व विचारीचं सरकार आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मुलींना या कायद्याचं संरक्षण भेटेल.